तर मराठा आणि ओबीसी समाजात संभ्रम निर्माण होतोय असं तायवडे यांनी म्हटलंय. ओबीसी समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालंय असं सुद्धा तायवडे यांनी म्हटलंय. आमच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा आम्ही मुंबईकडे कूच करून आक्रमण करू असं सुद्धा ओबीसी नेते बबनराव तायवडे यांनी सरकारला इशारा दिलाय. या आरोपांचं जोपर्यंत निराकरण होत नाही आक्षेपांचं, तोपर्यंत हा नवीन जीआर निघत नाही. हा जीआर नवीन निघत नाही तर ते विधानसभेमध्ये आल्यावर नियमावली किंवा निर्णय घेऊ शकत नाही अशा अडचणी सरकार पुढे आहे. या सर्व गोष्टीचा अभ्यास करून सरकारने काय निर्णय घ्यायचा तो सरकारचा प्रश्न आहे, पण आमच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये आणि सरसकट कुंभ्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये हा सरकारला आमचा इशारा. आता ओबीसी जो एल्गार मोर्चा केला जातो त्यांनी म्हटलंय की जरांगे पाटलांना मुंबई देऊ देत असाल तर आम्ही पण मुंबईच्या दिशेने कूच करू. लोकशाहीने अधिकार दिलेला आहे, या आम्ही काय नको म्हणलो का? आम्ही नको म्हणलो का? त्यांसारखं काम नाही आमचं, दुसरे करायला लागले लगेच करायचं, आमचं तसं नाही. आता आमच्यावर वेळ आहे म्हणून तुम्ही करणार. एकदा आरक्षणाचं जिकडे तिकडे झाल्यावर तुमच्यावर वेळ आल्यावर आम्ही इथं सुरू केल्यावर जमन का? तुम्ही काही करायला लागलं का आम्ही बी म्हणायचं ते करायचं, तुम्ही जे करता ते बी आम्हीच करणार, मग जमन का? असं आडोपाडं चालत नसतं. वेळ प्रत्येकावर येते, तुमच्यावर बी वेळ येईलच. आमच्या आज लेकरावर वेळ आली म्हणून तुम्ही तसं वागायला लागलात. तुमच्या बी लेकरावर किंवा तुमच्यावर वेळ येईल त्या टायमाला आम्ही असं वागलं चालेल का? कारण आम्ही एकटेच 50-55% त्या राज्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.